लक्षद्वीप वसतिगृहातील कथित व्हिडिओ प्रकरण विधिमंडळात गाजल्यानंतर गृहमंत्र्यांनी उच्चस्तरीय समितीचं गठन केलं। गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जळगावातील वसतिगृहाबाबत होत असलेल्या आरोपात तथ्य नसल्याचं सांगत तशी घटना घडली नसल्याचं सांगितलं। आरोपांच्या अनुषंगाने आयएएस अधिकारी तृप्ती घोडनिसे यांच्या नेतृत्वाखाली समितीने रात्री उशिरापर्यंत चौकशी केली व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहात निवेदन दिले। त्यात म्हटले आहे की त्या वसतिगृहात काही दिवसांपूर्वी काही महिला गाणी म्हणत होत्या, मात्र यात आरोप करण्यात येत असलेला प्रकार झालाच नाही, यामुळे हे प्रकरण कपोलकल्पित असल्याचं गृहमंत्री देशमुख म्हणाले। या प्रकरणी अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होईल असंही देशमुख म्हणाले। विरोधी पक्षाने आशादीप वसतिगृह प्रकरणात जळगाव जिल्ह्याची नाहक बदनामी केली आहे। सदरील प्रकरणाची सर्व माहिती घेऊनच विरोधी पक्षाने बोलायला पाहिजे होते असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी भाजपा व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे। वसतिगृहाबाबत आरोप करणारी ती महिला मनोविकृत असून संबंधित वसतिगृहात असले कोणतेही प्रकरण घडले नसल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत दिली। नामदार गुलाबराव पाटील यांनी या प्रकरणी सभागृहात निवेदन देत म्हणाले की वसतिगृहातील कथित घटना ही एक वर्तमानपत्रात छापून आल्याने खळबळ उडाली।